धक्कादायक घटना आहे. जुन्नर मध्ये एका 13 वर्षीय मुलाला जिवंत जाळण्यात आलंय. आकाश महाळुंकर असं या मुलाचं नाव. खेडमधील कोरेगाव खुर्द इथली ही घटना आहे. या प्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलाच्या नातलगांकडून परस्पर विरोधी जबाब आलेत तेव्हा या घटनेचं गूढ आणखी वाढलंय. या प्रकरणी 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुन्नर मधली ही घटना आहे. 13 वर्षीय मुलाला जिवंत जाळण्यात आलंय. मात्र या प्रकरणात त्याच्या नातलगांचे जे जबाब येत आहेत ते परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे या प्रकरणातलं गूढ वाढत चाललेलं आहे. का नेमकं या मुलाला जाळण्यात आलं ह्याचं नेमकं कारण समजू शकत नाहीये. बाहेर गेला होता काय नाही, 2 वाजता काय नाही, तिथं त्याला 2-30 वर्ष वाला ज्या 2 वाला म्हणायचं, दोघांनी काय नाही, एकाने धरलं आणि एकाने राखील वतलं. आणि ते तसं पेटत पेटत खाली आला काय नाही. मग तिथं 4 लोक सगळ्या गोळा झाली काय नाही, 10-20 लोक काय नाही. आणि मग त्यांनी हे जे असंच सांगितलं काय नाही, जे जवळ गेलं की दोघांनी मला धरलं काय नाही, एकाने धरलं दुसऱ्याने राखील वतलं आणि पेटून दिलं काय. आकाश म्हसळकरला नेमकं कुणी जाळलं आणि का जाळलं याच्या कारणांचा शोध पोलीस घेणारच आहेत. मात्र आज समाज कुठल्या दिशेनं जातोय, अशा लहान मुलांना सुद्धा अशा घटनांना बळी पडावं लागतंय ही खेदाची बाब म्हणावी लागेल. एका निष्पाप मुलाचा जीव जातोय याहून वाईट दुसरी कुठली घटना असू शकते. 13 वर्षीय आकाश म्हसळकरला जिवंत जाळण्यात आलं. मात्र या संदर्भात त्याच्या नातलगांकडून परस्पर विरोधी जबाब नोंदवले गेलेत. त्यामुळं या प्रकरणातलं गूढ वाढत चाललंय. का नेमकं आकाशला जाळण्यात आलं, कुणी जाळलं याचा थांगपत्ता लागत नाहीये. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये या निष्पाप जीवाचा बळी गेलाय. त्याला जाळल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला विचारलं कुणी हे सगळं केलं. मात्र त्यावेळेला फक्त आपल्या अंगावर एकाने रॉकेल टाकलं आणि एकाने जाळलं एवढंच तो सांगू शकला. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात. नितीन, काय अपडेट्स मिळतात नेमके या प्रकरणातले, का एका निष्पाप जीवाला अशा पद्धतीनं जाळण्यात आलंय? सुवर्णा, ही अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना खेड तालुक्यातल्या कोरेगावमध्ये घडलेली आहे. 13 वर्षाचा हा मुलगा 7वी शिकणारा होता आणि रविवारी पहाटे 2च्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे. जी माहिती समोर येते त्यानुसार ज्या ठिकाणी प्रत्यक्षात जाळण्यात आलेलं होतं त्याला, त्या जागेवरती जाऊन पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. ती जागा पाहता पोलिसांचं असं म्हणणं आहे की ही अत्यंत अडगळीची जागा आहे, की त्या ठिकाणी पहाटेच्या वेळेस हा मुलगा, 7वीतला 13 वर्षाचा मुलगा जाऊ शकत नाही एवढ्या अडगळीच्या जागे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळं नक्की कोण त्याला तिकडे घेऊन गेला आणि का त्याला जाळलंय याचा पोलीस तपास करत आहेत. त्याला जाळल्यानंतर तो घरापर्यंत आला होता आणि त्यानंतर त्यांनी काही स्टेटमेंट दिलेलं आहे. मात्र त्याचं स्टेटमेंट आणि त्याचबरोबर त्याच्या घरातले इतर जे त्याचे कुटुंबीय आहेत त्यांचं स्टेटमेंट यामध्ये फरक येतो आहे. त्यामुळं पोलीसांनाही देखील या प्रकरणाचा गुढ वाढलेला आहे. पोलीस तपास करतात, मात्र नक्की हा काय प्रकार आहे, कशामुळं ह्या 13 वर्षाच्या चिमुकल्याला जाळण्यात आलं, त्याचं लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. आणि ससून हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला त्याला चाकणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात होतं. तिथं उपचार केल्यानंतर तो जवळपास 100% जवळपास जळलेला होता, भाजला होता. त्यामुळं ससून रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आणि त्याचं त्या ठिकाणीच निधन झालेलं आहे. तर पोलीस सर्व नातेवाईक असतील, त्यानंतर तो सगळा परिसर असेल, त्याचबरोबर त्याची शाळा असेल, त्याचे सहकारी असतील, शाळेत काही झालं होतं का, ह्या सर्व दृष्टीने तपास करत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.